विमानतळाचं नामकरणासाठी वेळोवेळी आपली आंदोलनं आणि मोर्चे झालेले आहेत आणि होत राहतील. मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आता जी अडचण होती ती आता दूर झालेली आहे आणि दिवा पाटलांचं नाव विमानतळाला लागल्याशिवाय राहणार नाही. येणारं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये आम्ही दिवा पाटलांचं नाव विमानतळाला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, आज आपला भव्य दिव्य मोर्चा पुन्हा एकदा झालेला आहे, पण कालचं सगळं गणित आपण सगळ्यांनी बघितल्यानंतर 2018 मध्ये दिवा पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून मी ठराव मांडला होता. आता या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकार आमचंच असेल आणि या सरकारमध्ये निश्चित स्वरूपात माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छिते की या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. देणार मिळणार, तुम्ही बघितलं गणिताचे आकडे कसे बदलत चाललेले आहेत. शिडकोने आपल्या नावाचा ठराव दिला नाही, पण आता आपणच आपल्या नावाचा ठराव देऊया असं मी आपल्याला सांगू इच्छिते. जमिनीचे प्रश्न निघाले की जमीन 12.5% अजूनही मिळालेली नाही. वेळोवेळी आंदोलन मोर्चे करतच असतो, पण ह्या आंदोलनासाठी, भूमिपुत्रांच्या आंदोलनासाठी, त्यांचे विषय सोडवून घेण्यासाठी आपल्याला 20-20 वर्ष का लागत आहेत? हा पण माझ्या मनामध्ये एक प्रकल्पग्रस्त म्हणून प्रश्न निर्माण होत आहे. आम्ही थोडस कुठे एक मजला बांधला तर गावामध्ये जाऊन आमची घरं तोडली जातात, हा अन्याय किती दिवस सहन करायचा? आपण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून आपण गावठाण भागातली घरं कायमस्वरूपी व्हावी, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून सातत्याने प्रयत्न होता. आणि बेलापूर मधून आपल्या माहितीसाठी सांगते, सुरुवात पण झाली होती पण काही नतभ्रष्ट लोकांनी आपल्याच तो प्रस्ताव आणि आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना हकलून लावलं आणि म्हणून आता आलेला प्रस्ताव हा आपल्याला मारक आहे. आपण आता कोणीतरी भाषणात बोललो की आपण भाड्याच्या जागेवर कसं काय राहायचं, ही जागा आमची आहे, भूमिपुत्र आम्ही आहोत आणि या सगळ्या लढ्यासाठी आपण सगळे एकत्रित येऊन जर हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला विरोध करायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळी शिडकोत गेल्यानंतर 25% तरी आम्हाला भूमिपुत्रांना कमर्शियल जागा ही दिली पाहिजे होती या प्रस्तावात, पण ती दिली गेली नाही. आणि म्हणूनच हा जो प्रस्ताव आता आलेला आहे घराचा 250 मीटरचा, पुढची घरं रेग्युलाइज करणार नाही म्हणून त्याला आपण सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे आणि सुधारित प्रस्ताव देवेंद्रजींना सांगून आपण आणला पाहिजे. आपण सगळ्यांनी इथे जमून दिवा पाटलांच्या नावासाठी सगळेजण जमलेलो आहोत. हे नाव लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.